जल साक्षरता ही काळाची गरज असून ज्याप्रमाणे गावात डॉक्टर इंजिनियर शिक्षक असतात त्याचप्रमाणे पाण्याचे ज्ञान असणारे लोकही देखील असले पाहिजेत. चाळीसगाव येथील खानदेश स्तरीय जल संमेलन आमदार मंगेश चौहान यांच्या शिवनेरी फाउंडेशन संचालित भूजल अभियानाचा उपक्रम संपन्न झाला. जलसाक्षरता ही काळाची गरज असून ज्याप्रमाणे गावात डॉक्टर इंजिनियर शिक्षक असतात त्याचप्रमाणे पाण्याचे ज्ञान असणारे लोक देखील असले पाहिजेत. चाळीसगाव तालुक्यात भूजल अभियानाच्या माध्यमातून जलसाक्षर असणारा प्रशिक्षित वर्ग गावागावात निर्माण झाला तर पुढील काळात आपण जलसंपन्न ठरू यासाठी चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या भूजल अभियानाचा चाळीसगाव पॅटर्न राज्यात पददर्शी ठरेल असे प्रतिपादन भूजल तज्ज्ञ तथा सहज जलबोधकार उपेंद्र धोंडे यांनी केले आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या शिवनेरी फाउंडेशन संचालित भूजल अभियाना अंतर्गत सहज जलबोध अभियानाच्या माध्यमातून पहिले खानदेशस्तरीय जल संमेलनाच्या समारोप प्रसंगी सदर संमेलन हे चाळीसगाव येथील लक्ष्मीनगर मधील राजपूत मंगल कार्यालय येथे उत्साहात आणि आनंदात संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्री बी एन पाटील, श्री दिवाकर धोटे, उपसंचालक जीएसडीए नाशिक सौ अनुपमा पाटील, भूजल तज्ञ जळगाव श्री भूपेंद्र धोंडे, सहज जलबोधकार पुणे श्री अनिल भोकरे, जिल्हा कृषी उपसंचालक जळगाव तसेच तालुक्याचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत सातारकर, तहसीलदार अमोल मोरे आणि गटविकास अधिकारी श्री नंदकुमार वाळेकर यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संमेलनाचे उद्घाटन मागील वर्षी भूजल स्पर्धेत चाळीसगाव तालुक्यात सहभागी झालेल्या 11 गावात निर्माण झालेल्या पाणी साठ्यामधून आणलेल्या पाण्याचे मंचावर निर्माण केलेल्या कृत्रिम तलावात जलपूजन करून करण्यात आले. मागील वर्षी चाळीसगाव तालुक्यात भूजल अभियानाच्या वतीने करण्यात आलेल्या कामांची माहिती देणारे चित्रफित व गाण्यांचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. एमडीटीव्ही साठी वैभव पवार, चाळीसगाव.